शेवगाव आगारातल्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्तच नाही। काल एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला। नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते, त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली। मात्र आज पैठण, अहमदनगर आणि श्रीरामपूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली गेली। या प्रकारामुळे कर्मचारी वर्ग धास्तावलाय। दरम्यान काल राज्य सरकारने एसटी मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसला पोलीस बंदोबस्त देण्याचं सांगितलं होतं। त्यानुसार शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला, पण शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही। दरम्यान शेवगावहून नगरकडे येणाऱ्या गाडीवर अज्ञात इसमानं शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे दगड मारल्याने पाठीमागची काच फुटली आहे। तर श्रीरामपूरकडे जाणाऱ्या बसवर नेवासा तालुक्यातील समदाळा येथे आणि शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहीफळ फाटा येथे दगडफेक केली आहे। यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे। आता एसटी सुरू झाल्याने प्रवाशी आणि विद्यार्थी वर्गात समाधानाचं वातावरण होतं, मात्र या प्रकारामुळे सर्वच जण धास्तावलेत। प्रतिनिधी MK लाकडे, न्यूज टुडे 24, शेवगाव।